आमच्याकडे अशा वेगवेगळ्या लोक कला आहेत बर, त्या सगळ्या अशा एकत्र करायच्या. आणि आपले संजय जाधव साहेब आहेत ना, त्यांना सांगायचं की तुमच्या दुनियादारीचा शिकवल करा. बर, कसा कसा असा वाजव रे. क्या बात है, वाह. बर शिरीन, ए शिरीन, शिरीन तू शिरीन, मी श्रेयस. ठीक आहे, मी कॅरेक्टर मध्ये शिरीन. चालू दे, चल. शिरीन, हा शिरीन, काय मी तुझो श्रेयस. तू माका ओळखली नाहीस? नाही रे. हे बघ, नाकासून रक्त गावत आहे. श्रेयस, श्रेयस, श्रेयस. होय होय होय, मी तुझा श्रेयस. चाखडीचा ताल हे आपले संगीतकार आहेत ना सर, अमित राज. अमित राज म्हणजे गोरेगावचे ए आर मेहमान अमित राज. प्लीज प्लीज, तर त्यांना आपण जर आमच्या जाखडीचा ताल दिलेला तर ते त्यांचं गाणं कसं करतील? कसं करतील? हे वाजवा रे. आलिया दात जब वरात. असं आहे? नाही मग वेगळं आहे, पण ते हवेत आहेत ना, त्याच्यामुळे आमचा स्कूल. अच्छा अच्छा, असं आहे. बर 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 बर. अरे बोल 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 बोल, डीजे वाले की जय. आवाज वाढव जरा डीजे, आवाज वाढव जरा डीजे. तुला आईची शपथ हाय डीजे, तुला आईची शपथ हाय डीजे. क्या बात है, आवाज वाढव जरा डीजे, आवाज वाढव जरा डीजे. तुला आईची शपथ हाय डीजे, तुला आईची शपथ हाय डीजे. डीजे डीजे, क्या बात है, वाह 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 वाह. क्या बात है, क्या बात है. या गाण्यात माझे गुरु आहेत जितेंद्र जोशी. त्यांनी जर आता तुझा हा सगळा नृत्याविष्कार बघितला असता ना, तर ते तुला काय म्हणाले असते माहितीये? काय म्हणाले? अरे ओंक्या, काय मस्त रे, किती मस्त आहेस रे तू, किती छान आहे, तुला माझ्या किडण्या देऊन टाकू का मी, वेडायला काय मस्त आहे रे, असं केलं असतं त्यांनी. आणि हे ते हेमंत ढोमे असते तो, हा हेमंत ढोमे असले असते तो. हे छान आहे रे, ते पोरगा मस्त केलं रे त्यांनी, मस्त रे तो. वा वा वा. विचार कर, कोकणात जर फिल्म सिटी झाली तर किती चांगलं चांगलं खायला मिळेल सगळ्यांना. क्या बात आहे, अँकरिंग सोडून सगळं करास. हे काय मध्येच खाण्यापिण्याचा विषय का काढलास? अरे लोकांच्या हृदयापर्यंत जाण्याचा रस्ता हा त्यांच्या पोटातून जातो हे माहितीये मला. पण मग आमच्या इथे चांगलं काही मिळत नाही असं वाटतं का तुला? हा, अरे तुमच्या कोकणात मिळते का आमच्या पुण्यासारखी बाकरवडी? नाही नाही नाही, आमच्याकडे नाही मिळत. मग पण तुमच्या पुण्यात पण ती ठराविक दुकानातच मिळते, सगळीकडे मिळत ना. पण ते सुप्रसिद्ध दुकान कुठे? पुण्यात आहे ना. मग हे खरं आहे, हे खरं. पण थांब, तसं असेल तर मग मी बाटली काढतो. हे काय? अरे इव्हेंट व्हायच्या आधीच कस? तुझ्या जे मनात आहे ते त्या बाटलीत नाही आहे. म्हणजे जे आमच्या हृदयात आहे ते त्याच्यात आहे. म्हणजे काय? अरे म्हणजे जशी तुमची बाकरवडी तशी आमची सोलकडी. ओ हो हो हो. अच्छा अच्छा अच्छा. आणि कोकणात अशी ठराविक दुकानात नव्हती, ती कुठं पण जा सगळीकडे मिळते. अच्छा, म्हणजे काय? पण मला सांग, तुमच्याकडे सोलकडी वगैरे आहे? पण हे आमच्या पुण्यात ते खूप प्रसिद्ध आहे, ते काय मुंबईपेक्षा जास्त प्रसिद्ध आहे ते. हे वडापाव, पुण्यात वडापाव मिळतो. अरे आमच्या इथे नाक्या नाक्यावर मिळतो. हो, कुठं पण खा चांगलाच लागतो. हो का? आणि निस्ता वडापाव न. अरे ती भाजलेली मिरची आणि खेकडा भजी. पण ती खेकडा भजी खाल्ल्यावर ऍसिडिटी होते. मग तुम हमारे पास आओ और हमको मस्तानी मँगो. हा मस्तानी मँगो. हा मँगो कुठून आणता? कुठनं आणतो मँगो? येतो कुठनं? कुठनं? आमच्या कोकणात न. अरे तर आमच्या मँगो तुमच्या मस्तानी बरोबर काडी मोड घेतला ना, आयुष्यातला रस निघून जाईल. बरं असू दे, चल तुमची मँगो मस्तानी, आमचा आमरस. बर, आता आमचा हुकमी एक का, काय ज्याच्या विरुद्ध तुम्ही कधीच कट रचू शकत नाही अशी आमची पुणेरी मिसळ. अरे मिसळचं कौतुक सांगू नको आम्हाला. आमच्या उसळीमध्ये वडा टाकून त्या मुंबईन वडा उसळ केला. हो का? आणि ह्यानी मिसळ केला नाही. बरं मिसळ नक्की कोणाची, कोल्हापूरची का पुण्याची? हा वाद मिटवा आणि मग आमच्याशी भांडायला या. मराठी मनोरंजन विश्वातील सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी अल्ट्रा मराठी बजला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा.